कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील उद्योजक स्वीकार नेवसे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आलाय. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष उद्धव शेठ नेवसे यांचे चिरंजीव कर्जत तालुका सावता परिषदेचे युवा तालुका अध्यक्ष स्वीकार नेवसे यांनी आपल्या वाढदिवसाला होणाऱ्या खर्चाला फाटा देत आषाढी एकादशीचे औचित्य साधत कर्जत येथील श्री संत सद्गुरु गोदड महाराज मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खिचडी आणि 1000 उपवासाचे राजगिरा लाडू वाटप करत आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला होणाऱ्या खर्चाला फाटा देत नेवसेंनी सामाजिक उपक्रमाला प्राधान्य दिल्यानं या साध्या पद्धतीनं करण्यात आलेला वाढदिवस चर्चेचा विषय बनला. समाजात वाढदिवस साजरा करणं ही एक फॅशन बनली असून अनेक जण या दिवशी अमाप खर्च करतात. मात्र नेवसे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत भाविक भक्तांना खिचडी आणि लाडू देत वाढदिवस आनंदात साजरा केला. तसेच स्नेहप्रेम अनाथालय कर्जत येथील मुलांना खाऊचं वाटप केलं. यावेळी श्री संत सद्गुरु गोदड महाराज मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांनी नेवसे यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. यावेळी विशाल दळवी, प्रथमेश लांगोरे, राजेंद्र येवले, आकाश क्षीरसागर, सुशील मराळ, स्नेहप्रेम संस्था संचालक फारुक बेग, तेजस पाटील, कैलास नेवसे, निखिल पाटील, प्रथमेश लांगोरे, ॲडव्होकेट ऋषी पाटील, निखिल नेवसे, कार्तिक शिंदे, धनंजय आगम, अविनाश राऊत यांच्यासह नेवसे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता. नंतर सद्गुरु मल्टीस्टेट मिरजगाव राशीन आदी शाखेत वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. मिरजगाव येथील कार्यक्रमास सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष उद्धव शेठ नेवसे, संपत बावडकर, डॉक्टर विलास कवळे, केशव शिंदे, डॉक्टर सूर्यवंशी, बबन म्हस्के, डॉक्टर कालदाते, संजय घोडके, डॉक्टर चंद्रकांत मडलिक उपस्थित होते. यावेळी बोलताना नेवसे म्हणाले की नेहमीच वाढदिवस साध्या पद्धतीनं साजरा केला. वाढदिवसाला होणारा खर्च सामाजिक कार्याला देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आणि कुटुंबातील असलेले संस्कार जोपासत आहोत. समाजातील इतरांनी देखील आपल्या वाढदिवसाला होणारा खर्च समाजकार्याला देत साजरा करावा असं आवाहन नेवसे यांनी केलं. प्रतिनिधी मोहम्मद पठाणसह नयुम पठाण, न्यूज टुडे 24, कर्जत, अहमदनगर.